या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. का केलं तसं? अहो आपलं काय ठरलं होतं? एकमेकांपासून काय बिल अपवाच नाही हो, तरी बी एवढी मोठी फसगत. एवढं का रागवताय माझ्यावर? मी जे केलं ते फक्त तुमच्यासाठी केलं, तुम्हाला दुखवायचं म्हणून नाही केलंय. मी समजून घ्या ना. आमच्या गाईला कालवड झाली, कौल उलटा लागून बी. माझी कौल बिवल असं काय नसते, समजा भावनेचा प्रश्न आहे. अंजलीबाई म्हणत होत्या, शेवटी खोट का बोलले राहतच की. यांनी मी खोटारडेपणा केलाय असंच डोक्यात धरलं. आता तू हे का केलंस हे त्याला नीट समजून सांग, म्हणजे कळेल त्याला. पण हे माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. ऐकायला लाव. अगं बायको म्हणून तुझा काय हक्क आहे का नाही ऐक म्हणाव. हे कौल बिल खरं नसते कळले मला, आणि तुम्ही खोटं वागला तुम्हाला चांगल्यासाठी. यापुढे दैवावर नाही तर कृतीवर विश्वास ठेवाय. मग आज रात्रीला कृती करायची ना. मावावरती लवकर मला गोष्ट ऐकायच्या. गोदक्का लाडू लास्ट तू गोष्ट सांग की. नाही माऊ सांग ना. तुझा राणा दा माऊला भांडी धुवायला मदत करतोय, करू दे की. सकाळचं भांडत होती आणि आता मला दोघं बी कल्टी द्याल्यात. हा भाऊजी एक अडचण आहे, तुम्ही याल का? गावात काहीतरी मॅटर झालंय, वहिनींचा फोन आला, आपण उद्या जाऊया की. मास्तरीन आमच्या नवऱ्याला कामाला लावायला काय, आता या ठोकळ्याला आम्ही वज्जाचं गाढव कसं बनवतो ते बघू. राणा भाऊजी वहिनी ऊन वाढले की, तुम्ही जाऊन खोलीत आराम करा जाओ. पण दवाखान्यात तर जायला पाहिजे का? नाही जायला तर पाहिजे. आमच्या यांना हेच सांगितलं, एवढं काकुळतीला येऊन सांगितलं पण ऐकलं नाही बघा आमचं. वहिनी मी येतो की तुमच्या संगत, माझी समधी कामं कॅन्सल, पहिलं दवाखाना महत्वाचं. तू आमच्या नवऱ्याला कामाला लावलंस तर आम्ही बी तुझ्या नवऱ्याला घाण्याला झुंपू शकतो, हे ध्यानात असू द्या जाऊ बाई. अरे जगात पोरं व्हावी म्हणून लोक नवस करतात. हा मी बी एकदा नवस केलता. काय नवस केलतात? घरात मोठाच्या मोठा पाळणा आणून ठेवला होता बघा. पैशाला पैसा कसा खिचतोय तसं मी आणलेल्या पाळण्यानं माझी पोरं खिचली बघा. पाळणं पाहिजे होतं. पाळणा पाळणा राहणार कोल्हापूरला मिळणार, आपल्या इकडे कुठं. दुसरं काय पाहिजे? बारके पोरसनी जे काय चांगल्या स्थिती द्या की. हे चक्र ज्यादा टाइम कोण बघते ते आपण बघूया. आपल्याला सुद्धा तुमच्यासारखंच निरागस मुलं होऊ दे. ठीक आहे बहिणी. राणा भाऊजी तुम्ही कशाला आणलं सा? त्याला काय होते बहिणी, हाऊ सारखं सारखं लिंबू पाणी प्यालत जरा बरं वाटेल. घ्या. चंदी बी कुठं तडपडल्या कुणास ठाव. तुम्हाला कामाला लावल्यागत वाटायलंय बघा आम्हाला. वहिनी एवढं कुठं मना लावून घेताय सर, तुमची तब्येत महत्व. घ्या प्या, घ्या की. आता जरा बरं वाटायलंय बघा. काय झालं वहिनी? गोळ्या घ्यायचा टाइम झालाय आमचा. कुठे? तिकडं त्या टेबलावर आहेत बघा. घ्यास आहेत ना बघ. हा घ्या, मी पाणी आणतो. तुला सांगतो राणादाचं बी लहानपणी असंच होत. म्हणजे राणादा कधी आजारी पडायचं नाही म्हणा, पण काहीतरी सर्दी पडचं असं काहीतरी व्हायचंच की. तसं झाल्यावर डॉक्टरने दिलेलं कडू औषध खाताना त्याचं तोंड बघण्यासारखं होतं बघ. खायचंच नाही औषध. शेवटी आई असं गुळामध्ये औषध मिसळायची आणि खाल्ली द्यायची का? नाही राहू द्या ना गं आम्हाला गोळ्या. का काय झालं? नाही ते खरं औषधाचं कधी आवडत नव्हतं राणा भाऊजी आमसनी, पण आता प्रेग्नंट झाल्यापासून गोळ्या औषध नगच वाटायल्यात. असं कसं होईन न घेऊन कसं चालेल, औषधं घ्यायला तर पाहिजे. घ्यायला पाहिजेत हे खरं आहे. राणा भाऊजी तुम्ही आमसनी ते औषधामध्ये गुळ मिसळून देता काय? अहो हे प्रेग्नंट झाल्यापासून का नाही असं गुळात औषध मिक्स करूनच खाऊ वाटायले. वहिनी काय झालं?
आय बी सेम असंच करायची. काय सांगताय सा? म्हणजे काय ते बारकेपणी मी बी औषध खायचो नाही. दवाई असत ते गुळामध्ये मिक्स करून द्यायची मला. खरंच काय राणा भाऊजी? बघा तेव्हा सासूबाई तुमची काळजी घ्यायच्या, आता आमची बी घ्यायलेत. पण एका गोष्टीचं मात्र वाईट वाटायलंय, आम्ही त्यांची काळजी घ्यायचो सोडून त्यांनीच आमची काळजी घ्यायला लागायला. तरीच म्हणलं ध्यानी मनी नाही, पण असं का वाटायलंय? राणा भाऊजी एक फिक्स झालं बघा, आमच्या पोटी सासूबाईच येणार. वय बहीण मला बी गॅरंटी आहे. बर तुम्ही थांबा इकडेच, मी पटक दिशी गोळी घेऊन येतो. मी ठेवते इकडे. बाकी कशाची नाही, पण यो ठोकळा एवढा बनणार याची गॅरंटी होते कामच नाही. हे काय हे? मी नारळ फोडालाय का लोकशाही? अजिबात नारळ फोडायचं नाही हो. हा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतलाय. तरीही तुम्हाला त्यात काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खुशाल जाऊन तक्रार करा, पण इथे आडवे येऊ नका. राणा तर पाहिजे होत, म्हणजे पप्प्याची बोलायची हिंमत झाली नसती. राणा, अरे हे काय करायलाय? ते बारकेपणी करता आलं नाही, पण आता सेवा करायला मिळते तर आईची सेवा करतो की. अरे उद्या मालकीनबाईची पुण्यतिथी आहे, ठाव आहे ना? वय दर टायमासारखी साजरी करायची. पुढच्या वर्षापासून आई घरात येणार. 5-6 वर्ष आम्ही बोलतच होतो, म्हणजे असं नाही की 15-20 दिवसांनी. फक्त बोलत नव्हता, मग भेटतही होता ना? नाही नाही, भेटणं पण नाही, कारण मी पुण्याला होते 8 वर्ष. ते येऊन गेले पुण्याला आणि चेहऱ्यावर दिसते तुमच्या. ते आले होते तेही मला माहिती नाही. नाही नाही, थांबा, आता विचारूया. का पुण्याला गेले होते? मी 1-2 वेळेस गेलो होतो. काय शनिवार वाडा बघायला गेलो? दगडूशेठ. अच्छा अच्छा, दगडूशेठ गणपतीच्या दर्शन, गणपतीच्या दर्शनाला गेलो होते. कुठे चाललं? ड्युटी चेंज होणार श्रीमान. ठीक आहे. बघ अजा, तुला जसं वाटत तसं अजिबात इल्ल गप जर. ठीक आहे. मला काही पर्सनल काम असतात. अरे पण आमचं पण महत्वाचं काम होतं ना. काय महत्वाचं काम होतं तुमचं? अरे आम्हाला किल्लीच मिळत नव्हती ना. कशाची किल्ली? ते कपाट ज्या खोलीत आहे त्या खोलीचं सीसीटीव्ही फुटेज मिळेल का आपल्याला? हो बाई, जरा जास्तच बोलतायत, मला नाही पकडू शकणार. ज्या कॉन्फिडन्सनी हा चोर आत आला, ज्या कॉन्फिडन्सनी तो चोरी करून पळालाय ना, त्यावरून एक नक्की, चोराला ऑफिसची अगदी खडानखडा माहिती आहे. आणि माझा अनुभव हेच सांगतोय की ही चोरी ऑफिस मधल्याच कोणीतरी केलेली. हे कोण आहे? गुरुनाथ सुभेदार, माझे मिस्टर. त्या दोघांचं पटत नाही आणि म्हणूनच तो नेहमी त्यांच्याशी वाईटच वागतो. आणि लवकरच आमचा डिवोर्स होणार आहे. चला मिस्टर गुरुनाथ, तुमची चौकशी करायची. येसुबाई साहेब गडावर येणे अगोदर काम फत्ते करताल का दोघं? करणार, तुम्ही निश्चिंत राहा. शंभू राजेंचं पत्र आलं नाही, त्यांना आपण पाठवलेल्या चीज वस्तू मिळाल्या की नाही, त्यांना त्या गोष्टीचा अर्थ समजला असेल का? आणि जर का अर्थ ध्यानी आलाच नसेल तर? राज, हा आमचा शेवटचा मुजरा. राम राम. जोपर्यंत राजनंदिनी माझ्या बाजून येणार तोपर्यंत तो दादासाहेब माझं काही वाकड करू शकत नाही. हा विश्वास मला या सरंजामी ग्रुपचा मालक बनवता का नाही बघ.
कारखान्यात कामगारांनी संप केलाय. उद्यापासून सगळे कारखाने बंद असणार.